नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये आलेल्या उमेदवारांच्या अभ्योग्यताधारकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. कदाचित ते प्रश्न आपले असू शकतील, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवर, तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा, बेलजीर दाबा, त्यामुळे नवीन अशा शिक्षक भरतीचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, पसंतीक्रम कधीपासून द्यायला मिळेल? बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये. तर पसंतीक्रम मित्रांनो 25 मार्च नंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर त्याची सूचना देण्यात येईल की पसंतीक्रम कधीपासून उमेदवारांनी द्यायचं आहे, लॉग इन कधीपासून करायचं आहे, त्या संदर्भात सूचना येईल. आणि त्यानंतर मित्रांनो ती सूचना आल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट टाकले जाईल. नियुक्तीपत्र कधी मिळणार? तर मित्रांनो, नियुक्तीपत्र आपल्याला मेपर्यंत जी आचारसंहिता आहे, आदर्श आचारसंहिता, ती संपल्यानंतर आपल्याला नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही ही प्रशासन या ठिकाणी करणार आहे. शाळा सुरुवातीच्या अगोदर आपल्याला नियुक्तीपत्र देणार आहेत, त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला नियुक्तीपत्रही मिळणार आहे. 2018 TET पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र चौकशी करावी लागेल का? तर मित्रांनो नाही, 2018 TET पात्रच्या उमेदवारांना प्रमाणपत्र या ठिकाणी चौकशी यानंतर मित्रांनो TET परीक्षा होणार आहे. आणि TET परीक्षा झाल्यानंतर आपल्याला हा पुढचा टप्पा या ठिकाणी शिक्षक भरतीचा होणार आहे. 2018 TET पात्र जे उमेदवार आहेत ते मित्रांनो या ठिकाणी त्यांना नियुक्ती मिळालेली नाही आहे कुठेही, त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची गरजच नाही आहे. जे उमेदवारांनी या ठिकाणी 2013 नंतर ते 2018-17 दरम्यान या ठिकाणी TET उत्तीर्ण होऊन नियुक्ती घेतलेली आहे अशाच उमेदवारांची या ठिकाणी TET प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे. त्यामुळे 2018 TET पात्र उमेदवारांची प्रमाणपत्र चौकशी होणार नाही आणि ती करावी लागणार नाही. शिक्षक भरचा पुढचा टप्पा कधी येणार आहे? तर मित्रांनो, शिक्षक भरचा पुढचा टप्पा अगोदर TET परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो बिंदू नामावली म्हणजे रोस्टर अपडेट आता या ठिकाणी पवित्र पोर्टलवर अपडेट झालेलं आहे, म्हणजे रोस्टर अपलोड झालेलं आहे. मात्र त्यामध्ये काही नवीन रिक्तपदे जी आता भरलेली आहेत ती मायनस करून जी रिक्त जागा पुन्हा या ठिकाणी ज्या तयार झाल्या असतील त्याची आकडेवारी प्रवर्गावाईज सर्व या ठिकाणी बिंदू नामावली अपडेट करून मित्रांनो तपासून मागासवर्गीय कक्षाकडून त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. यावेळेस मात्र ही सर्व प्रक्रिया नवीन असल्यामुळे जास्त वेळ लागला, पुढच्या टप्प्यामध्ये कमी वेळेमध्ये लवकर होईल. मात्र प्रशासन आणि शासन यांच्या इच्छाशक्तीवर या गोष्टी जास्त अवलंबून आहेत, त्यासाठी प्रशासनापेक्षा आपल्याला शासनाकडे यासाठी पुन्हा एकदा मागणी करावी लागणार की शिक्षक भरचा पुढचा टप्पा लवकर घेण्यात यावा. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर बघा माहिती भरलेली नाही काय करतील अशा काही उमेदवारांचा प्रश्न आलेला आहे. तर पोर्टलवर मित्रांनो माहिती भरलेली नाही अशा उमेदवारांनी आता या ठिकाणी थांबणंच गरजेचं आहे, कारण आता या टप्प्यामध्ये त्यांना संधी नाही आहे. पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना नक्की या ठिकाणी संधी दिली जाईल, त्यावेळेस मात्र TET गुणांच्या आधारे तुम्ही त्या ठिकाणी आपल्या पवित्र पोर्टलवर माहिती भरू शकता. सर्व माहिती भरून पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्की संधी देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे. त्यामुळे आत्ता मात्र या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मात्र तुम्हाला संधी नाही आहे, कारण लॉग इनच होणार नाही. त्यामुळे आता मित्रांनो मुदत संपलेली आहे पवित्र पोर्टल लॉग इन करण्यासंदर्भात किंवा माहिती भरण्यासंदर्भात. ही महत्त्वाची या ठिकाणी 5 प्रश्न होते मित्रांनो. अजूनही असे काही शंका जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांच्या माहितीसाठी शेअर करा. धन्यवाद.